आणखी एक मोठी बातमी, पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरती भीषण अपघात झालाय. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेन वरती हा अपघात झाला असून खोपोलीजवळ बोरघाटामध्ये कंटेनरनं खासगी बसला मागून धडक दिली आहे आणि या अपघातामुळे मुंबई लेनवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कंटेनर आणि खासगी बसच्या अपघातामुळे पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवरती वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आयआरबी, देवदूत, महामार्ग पोलीस अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सध्या सुरू आहे. अपघातग्रस्त गाड्या बाजूला करण्याचं काम सुरू असून सहा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी गणेश दुडाम आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. गणेश, हा अपघात कधीचा? पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटामध्ये हा सकाळचा अपघात झालेला आहे. ही खासगी बस सिंधुदुर्गावरनं मुंबईला जात होती, एक लग्न कार्याला गेली होती. मात्र ही बस पुण्यावरनं मुंबईला जात असताना बोरघाटात आली, त्यावेळेस मागून आलेल्या कंटेनरनी या बसला जोरात धडक दिली. त्यामुळे या बसमधले काही प्रवासी जखमी झालेत. यामध्ये पाहायला गेलं तर या बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते, त्यामध्ये 3 प्रवासी एकदम अस्तव्यस्त आहे, तर त्यामध्ये एक गंभीर आहे. तर 10 ते 12 जे जखमी प्रवासी होते त्यांना घटनास्थळीच उपचार देण्यात आलेले आहेत. मात्र हा जो अपघात कसा झाला आता याची माहिती महामार्ग पोलीस घेत आहेत. परंतु असे वारंवार जे भीषण अपघात होत आहेत त्यावर कुठंतरी महामार्ग पोलिसांनी अंकुश ठेवणं तितकंच गरजेचं आहे. बिलकुल गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आज सकाळी झालेला हा अपघात, एका कंटेनरची खासगी बसला धडक बसली आहे आणि त्यात काही जण जखमी झालेत आणि ही वाहनं या रस्त्यामध्येच, अपघातग्रस्त वाहनं रस्त्यामध्येच असल्यामुळे या दोन्ही लेनमधली वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे. आता मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरची अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड आरटीओकडून रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा आणि जनजागृती अभियानांतर्गत ऑनलाईन चाचणी घेतली जाते. याद्वारे प्रवासी आणि वाहन चालकांना मार्गदर्शन केलं जात आहे. नियमांचं पालन कसं करायचं ते टेस्टद्वारे सांगितलं जात आहे. तसंच ही चाचणी पास केलेल्या वाहन चालक आणि प्रवाशांना प्रमाणपत्र सुद्धा दिलं जात आहे.